आपली चाळ पाडून बिल्डिंग बांधणार आहे म्हणून काय काय नोटीस वगैरे आलेली का महापालिकेची? नोटीस बिटीशीचं आपल्याला काय माहित नाही पण खोल्या मिळणार आहेत आणि ह्याच्यापेक्षा मोठ्या खोल्या मिळणार आहेत विथ संडास बाथरूम। अरे वा मग बरं आहे की काय बरं आहे काय मैदान पण जाणार आहे काय आणि मग खेळायचं कुठे? खोल्या बी मोठ्या मिळणार आणि कबड्डी बी बंद होणार। ऐक ऐक तुझी ती मैत्रीण आहे ना शिवानी का फिवानी कोणती तिचं काय झालं? तिला सांग आम्हाला मोठी खोली दे म्हणून। शिवानीला जयराज देशमुखाचीच पोरगी आहे ना? वो हो मग तिचाच बाप बांधणार आहे बिल्डिंग आपली। मुद्दे लिहून घे, पुढच्या 8 दिवसामध्ये आपल्याला चाळकऱ्यांची आणि व्यायामशाळेची एनओसी लागणार आहे। या मीटिंग मध्ये आपल्या प्रोजेक्ट विषयी पूर्ण कल्पना चाळकऱ्यांना मिळता कामा नाही। पुढे ही जी मीटिंग आहे ही मीटिंग त्या नगरसेवकांनी ऑर्गनाइज केलेली आहे असं लोकांना वाटलं पाहिजे। या मीटिंग मध्ये मी लोकांच्या बाजूनी नगरसेवकाला या प्रोजेक्ट विषयी प्रश्न विचारणार आहे। कसं आहे त्यामुळे मग लोकांना आपल्याला प्रतिनिधी मिळाल्यासारखं वाटतं, शेवटी आपण हिरो। पण त्या भाऊचं ते काम करा माने, या चाळकरांची मीटिंग जी आहे त्याच्या आधी भाऊची आणि माझी एक मीटिंग ठरवा। शिवानीची तर वाटच लागली तर नगरसेवकाने पण तिच्या बापाला जाऊन सांगितलं असेल। अरे पण आपण तिला लपवलं होतं ना, मग का आली नाहीये ती आज? बरं झालं नाही आली त्या भाऊ, तिच्या वडिलांचे वेगळेच इंटरेस्ट आहेत काही। ती गेली पण तुम्ही का थांबवलाय खेळ? तुम्ही आम्हाला शिकवत नाही आहात म्हणून। म्हणजे भाऊ असं काय करताव? शिवानीच्या वडिलांचा राग तुम्ही आमच्यावर का बरं काढताय भाऊ? प्लीज प्लीज आमचे कोच व्हा ना, तुम्ही जे काही सांगाल ते सगळं आम्ही करायला तयार आहोत। तुम्हाला माझ्याकडून शिकायचं असेल तर आधी स्वतःला माझ्या समोर सिद्ध करावं लागेल। म्हणजे? म्हणजे असं, आजपासून एकही दिवस एकही मुलगी गैरहजर राहणार नाही। एक मिनिट सोडा, एक सेकंदही कोणी उशीर येणार नाही। आजपासून सलग 15 दिवस इथं यायचं, प्रॅक्टिस करायची। सलग 15 दिवस हे करून दाखवा, 16व्या दिवशी मी तुमचा कोच असेल। भाऊ तुम्ही आता जे काही सांगितलं ते सगळं आम्ही प्रामाणिकपणे पाळू, मी तुम्हाला वचन देते। पण आता तुम्ही जे काही सांगितलं त्याचं मला तुमच्याकडनं वचन हवं। हा अरुणा बोल, शिवानी दुसऱ्या रूम मध्ये, मला सांग ना मी देते मेसेज तिला। ती ठीक आहे ग, पण मला असं वाटतं ती फक्त दाखवते ठीक असल्याचं। हा तू बोल। काय अगं काय सांगतेस? वाव दॅट्स अ फॅन्टॅस्टिक न्यूज। नक्की नक्की अर्ध्या तासात तिला घेऊन येते ग्राउंडवर। ओके बाय। मी निघते। का थांब ना शिवानी येईल आता 5 मिनिटात। नाही नको, मी थांबले तर उगाच वाद होतील। आता काय झालं तुला? अरुणा तुला जरा जास्तच प्रेम आहे ना शिवानी विषयी। मी ना काय झालंय आता? भाऊंनी स्पष्ट सांगितलं आपल्याला कि ती देशमुखाची पोर नको आहे आपल्यात, ती आणि तिचा बाप राजकारण आणणार इकडे। ते मी बघीन ना, मी आहे ना। तू गप्प बसा पंटर, आता आपल्याला भाऊ महत्वाचे आहेत का शिवानी? त्यांनी सांगितले ती पोरगी नकोय। अरे शोधूया ना पण दुसरी प्लेयर, कशाला हवी ती शिवानी? विसरा तिला आता। तुझ्यापेक्षा जास्त शिवानीला मी चांगलं ओळखते कळलं? तिचे वडील जरी काही डाव खेळत असले ना तरी सुद्धा शिवानी आपल्या बरोबर फक्त निरागसपणे खेळायलाच येते। मीना आपण एक काम करू, आपण स्पष्टपणे शिवानीला विचारू, म्हणजे उगाच आपण तर्क वितर्क करणार गैरसमज होणार त्यापेक्षा तोंडावर विचारू ना, मग तर झालं। हे आली बघ शिवानी। वाव कॉंग्रॅट्स, ए मस्त न्यूज आहे का? ए लवकर सांग भाऊनी अडकाय घातले। अगं हो हो जरा शांत हो, रिलॅक्स हो, पाणी वगैरे पी मग सांगते। लवकर सांग ना भाऊ काय म्हणाले।